कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तर मंडळी, चैत्रातल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. खरं तर या कार्यक्रमासाठी मॅडम स्वतः येणार होत्या, पण त्यांच्या बिझी शेड्यूल मुळे त्यांना इकडे यायला जमलेलं नाही. दिल्लीला जावं लागलं अर्जंट. त्यांना अर्जंट दिल्लीला जावं लागलं. तर जास्त वेळ न घालवता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, ज्यांनी नुकतीच UPSC ची परीक्षा पास केली आहे, अशा बरोबर आहे अपर्णा, मी तिला इकडे आमंत्रित करतो. तिने आपले विचार तुमच्या सगळ्यांसमोर मांडावे. अपर्णा टाळ्या. सौ अपर्णा अर्जुन कदम असं म्हणायला पाहिजे होतं नाही? या. नमस्कार, तुम्ही कशा आहात सगळ्या? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पाडवा कसा झाला? एकदम आनंदानं भारीच की. आणि हा, मी खरं सांगते बरं का, मला काही भाषण वगैरे करता येत नाही. खरंच शपथ, तुम्ही सगळेजण या तिथे जमलेत ना, म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारायला आल्या. बघा आपे, आणि तुझ्यासाठीच आम्ही इथे आलोय. आओ ताई, मी बी तुमच्यासाठीच आले बघा इथं. काय पण म्हण, पण या पुरीत हाय काय तर. म्हणूनच वापरून घेऊ तिला आपण. आज आमच्या सुजय बाबजींच्या प्रचाराचा पहिला दिवस आहे बघा. आणि योग बघा कसलं भारी जुळून आलाय. चैत्र महिन्यात आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झाल्या बघा. आपण आताच नाही का आनंदाची चैतन्याची गुढी उभारली. आणि तसंच आम्हाला तुमच्या सगळ्यांसाठी विकासाची गुढी उभारायची आहे. मध्ये बोलू नका, मूर्ख वाटताय. बर सगळ्यांनी ऐकून घ्या, मी इथे काय प्रचार करायला आले नाही बर का. झालं कशा काय फाटक्यात. पण अहो, मी तुम्हाला हे सांगणार आहे का, तुम्ही मतदान करताना नेमकं कुणाला करायचं. आणि बायांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे. बघा काय हो, तुम्हाला पण सांगते बर का, सगळ्यांना प्रश्न पडले पाहिजे. सुजय भाऊजी, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर चालतील ना? चालतील की. तर हा, मी हे सांगत होते का, आपण मतदान करताना नेमकं कुणाला करायचं. म्हणजे बघा की प्रत्येक जण येऊन म्हणतात आम्ही विकास करणार आहे, विकास करणार आहे, पण तुम्ही विकास नेमका काय करणार आहे हे सांगितलं पाहिजे का नाही? म्हणजे आपले प्रश्न नेमके हे सोडवणार आहेत का हे कळलं पाहिजे का नाही? सुजय भाऊजी, वा वा अपर्णा वहिनी, वा 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 वा, काय बोललात वहिनी तुम्ही. आमच्या वहिनी किती चांगलं बोललात. या बसा, आम्ही बोलतो. वहिनी, चांगलंच बोललात तुम्ही, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायलाच मी इथं आहे. खरं तर प्रश्न पडत्यात, याचं कारण म्हणजे गावात आतापर्यंत नीट न झालेली कामं. पण मी सुजय हंबीरराव कदम तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या हातात गोष्टी दिल्या ना, तुम्ही परत प्रश्नच विचारू शकणार नाही. अहो, म्हणजे मी कामच एवढं चोख करीन की तुम्ही स्वतःच्या तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या दिवस हा माणूस होता कुठं असंच वाटणार तुम्हाला. सुजय साहेबांचा सुजय साहेबांचा विकास करण्यासाठीच मी निवडून येणार आहे, आणि त्यासाठीच तुम्ही मला निवडून देणार आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. सुजय साहेबांचा सुजय साहेबांचा. भाऊजी, मग चुकीचं आहे. अहो खरंच, म्हणजे तुम्ही मतांच्या बदल्यात तुम्ही कुकरची भांडी देताय, म्हणजे हा सौदा झाला ना. अप्पे, झालं तुझं भाषण. भाऊजी, ते फक्त भाषण नव्हतं, आणि तुम्ही मत विकत घेताय. फक्त पैसे न देता तुम्ही कुकर देताय लोकांना. अगं हो, शांत हो. अगं अप्पे, हेच असते राजकारण. मग मला नाही राहायचं तुमच्या बाजूने उभं भाऊजी. अप्पे, उगतंग करू नको आता.
भाऊजी मी दंग करत नाहीये पण मला हे नाही पटत आहे आणि मी अजिबात गप्प बसणार नाही बघा. अप्पे गप्प बस. तुम्ही थांबा एक मिनिट. तुमचं काय चाललंय? काय हो मामी, तुम्ही आत्ताच म्हणलत ना अप्पे लय भारी भाषण केलंस म्हणून, मग आणि आता अशी रिकामी भांडी घरी येऊन चाललेत होय. अप्पे अग, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. ए अप्पे अग. मावशी तुम्ही तर बोलूच नका. या अशा चुकीच्या पद्धतीने जर का तुम्ही प्रचार करणार असाल ना तर मला हा प्रचार करायचाच नाही. अग अप्पे, पण आता काय करू मग आम्ही? अक्का काय करायचं म्हणजे? सगळ्यांनी ती भांडी परत करायची आणि काय करायचं? अप्पे गप, इथून निघून जा. भाऊजी थांबा, सगळ्यांनी ती भांडी परत करा. तुमची मतं एवढी स्वस्त आहेत का? आणि त्यांनी भेट म्हणून दिली असती ना तर गोष्ट वेगळी होती. पण तुमच्यासोबत सौदा केलाय. तुम्ही मत द्या आणि कुकरची झाकणं घेऊन जा. हा सौदा झाला ना? बघ केली ना आता हिनं माती सगळी इथं. आणि एका कुकर साठी तुम्ही मत देणार आहात होय? काय चाललंय? हे चुकीचं आहे आणि आपल्याला गरज नाही असले भांड्याची. भांडे देऊन टाका परत त्यांना. होय बायकांनो, आपली बरोबर बोलतीया. आपल्याला नको ती भांडी, परत करून टाकू आपण. हे घ्या तुमचं परत. थांबा, ती म्हणते त्यात काही चुकीचं नाहीये. कुकर द्यायचा आहे तर सगळा द्या. सरकार काय बोल सांगितलं कळतंय का? सरकार उद्या ह्यातली एकही बाई आपल्याला मत देणार नाहीये. भाऊजी आता भाषणात जे बोललात तसं केलं तर सगळे जणी मत देतील की? अप्पे अगं तुला राजकारणातलं काहीच कळत नाहीये, तू शांत बस. नाही नाही मला राजकारण नसेल कळत, पण मला माणसं कळतात भाऊजी. द्या रे सगळ्यांना, सगळे व्यवस्थित द्या. सरकार तुम्ही कशाला तिचं ऐकताय? सुजय मॅडम ना अप्पीवर विश्वास टाकलाय. बातमी तिथवर गेली तर आपल्याला अडचण येईल. गेली तर गेली, आता तिकीट मिळालंय आपल्याला. असं नसतं सुजय. सरकार तुम्ही मधी बोलूच नका. मी इथं म्हणतो तुम्ही मधी पडूच नका. तुम्हाला Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.